चाटसोबत खाताना लागणारी चिंचेची आणि खजूरची चटणी आज आपण बघणार आहोत पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी दहीपुरी पापडी चाट किंवा समोसा भजे कशासोबतही आपल्याला चिंचेची चटणी ही, ही आवश्यक असते चला तर मग रेसिपी सुरू करूया या शंभर ग्राम चिंचा घेतलेल्या आहेत मी त्यात मी दहा ते बारा खजूर टाकत आहे हे सीडलेस खजूर आहेत मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात जर सीड्सचे म्हणजेच बियांचे असतील तुमच्याकडे तर बिया काढून घ्या त्याला आता पंधरा मिनटासाठी आपण पाण्यात भिजवून ठेवणार आहोत हे गरम पाणी वापरलेलं आहे भिजवण्यासाठी जर तुम्हाला घाई असेल तर याला पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजवून लगेच गॅसवर आपण उकळून घेणार आहोत जर वेळ भरपूर असेल तर अर्धा ताससुद्धा आपण याला पाण्यात भिजवून ठेवू शकतो आता पंधरा मिनटं झालेली आहे त्याला मी गॅसवर एका कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपण त्याला वीस ते पंचवीस मिनटं उकळून घेणार आहोत पाण्यात जोपर्यंत आपल्या चिंचा खूप सॉफ्ट अशा होत नाही तोपर्यंत आपण याला सारखं असं ढवळत राहणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत ही चटणी तुम्ही दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात अशा पद्धतीनं केल्यावर ती अजिबात खराबसुद्धा होत नाही आणि चवीला तर अप्रतिमच लागते पहा ऑलमोस्ट ते शिजलेले आहेत आता पूर्ण गार झाल्यावर त्याला मिक्सरच्या पात्रात आपण शिफ्ट करायचं आहे आणि यातच आपल्याला आता आले टाकायचं आहे आत्ताच जर यात आलं मिळवून घेतलं तर मग नंतर सुंठ पावडर घालण्याची गरज नसते जर सुंठ पावडर किंवा आलं यापैकी दोन्ही एकच काहीतरी घालायचं आहे एकतर आत्ता आले घालायचं किंवा शिजवताना नंतर सुंठ पावडर घालायची तर मी आलं घातलेलं आहे आधीच बघा या प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी त्याला आता एका चाळणीत काढून घ्यायचं आहे आणि ही पूर्ण पेस्ट आपल्याला चाळणीत व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यातल्या ज्या रेषा रेषा असतात चिंचेच्या त्या सगळ्या निघून जातील मिक्सरच्या पात्रात आणखीन थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणीसुद्धा यात घालून हे पूर्ण पेस्ट किंवा पल्प जो आहे त्याला आपण मस्तपैकी चाळून घेणार आहोत करायला सोपी आहे ही चटणी आणि बरेच दिवसपर्यंत टिकते त्यामुळे एकदाच जर करून ठेवली तर दोन ते तीन महिने आपण आरामशीर याला खाऊ शकतो जेव्हा कधी आपल्याला चाट बनवायचा आहे किंवा रोजही आपण जेवताना थोडं थोडं त्याला ताटात सर्व करू शकतो पहा एवढं माझं पल्प तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये एक टेबल स्पून ऑइल घातलेलं आहे मी त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तापल्यावर ते ताप ती पल्प आपण पूर्ण कढईमध्ये टाकून देणार आहोत याला आता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सारखं त्याला असं ढवळत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे पहा त्याला एक उकळी आल्यावर आपल्याला त्यात गुळ ॲड करायचं आहे हे शंभर ग्रॅम गुळ घेतलेलं आहे मी जेवढी चिंच घेतली असते तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे जेवढी आपण चिंच घेतो तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे दोन्ही समप्रमाणात आपल्याला वापरायचे आहेत आता गुळ छान मेल्ट झालेला आहे बघा अशा पद्धतीने गुळ मेल्ट झाल्यावर थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे त्याचा चटणीचा आणि डार्क ब्राऊन असा कलर होत चाललेला आहे त्यात आता अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट वापरू शकता तुम्ही सेंदे नमक ज्याला म्हणतो आपण सेंदा मीठ तेसुद्धा वापरू शकतो यात त्याने चव छान येते त्यातच आता पाव चमचा काळे मिरी पूड घातलेली आहे मी सर्व साहित्य असं घालून झालेलं आहे बघा आणि छान चटणीला उकळी अशी येत आहे एकसारखं त्याला असं उकळी येऊ द्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे आता सर्व साहित्य एकसारखं मिळून गेलेलं आहे आणि छान उकळलेली आहे शेवटच्या स्टेपला आपण त्यात दोन चमचे साखर घालणार आहोत साखर यासाठी घालायची आहे की गूळ आणि चिंचेचं सर्व टेस्ट हा बॅलन्स होतो बघा चमच्याला या प्रकारे कोटिंग बसली चटणीची याचाच अर्थ चटणी आपली पूर्णपणे रेडी आहे आता त्याला एका बोलमध्ये आपण शिफ्ट करणार आहोत पूर्णपणे थंडगार होऊ द्यायची आहे चटणी मगच त्याला सर्व करायची आहे तर ती चवीला छान लागते अशा प्रकारे आपली चिंचेची आणि खजूरची चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे बाहेर जे आपण चाट खातो गाड्यावर किंवा इतर कुठेही चाट सेंटरमध्ये आपण चाट खातो ते लोक ह्याच पद्धतीने चटणी तयार करतात आणि अशाच पद्धतीने त्यांची चटणी बनवलेली असते त्यामुळे ती अतिशय चविष्ट लागते तुम्हीसुद्धा ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि घरात नेहमी ही चटणी बनवून ठेवा जेणेकरून जर तोंडाला चव नसेल भाजी काही खास आवडली नसेल त्या दिवशी आपण ही चटणी नक्की जेवणात घेऊ शकतो रेसिपी आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय टेक केअर